जिल्ह्यामध्ये 218 आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 87 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 36 आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 23 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. अनेक गावांमध्ये थेट लढत आहे तर काही ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यावेळेस डिजिटल प्रचारावर जास्त भर दिल्यामुळे मतदान किती होतं आणि निकाल नेमके कसे लागतात याकडे सगळ्याच ग्रामस्थांचं लक्ष आहे. आणि या निवडणुकीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये 3228 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आज आजमावत आहेत आणि त्यामुळे 1476 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 1,13,000 मतदार या उमेदवारांचं भवितव्य मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्रामध्ये बंद करणार आहेत. जिल्ह्यातल्या संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आज जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होतात आणि राज्यातल्या तब्बल 34 जिल्ह्यांमध्ये 14,000 जास्त ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून आता मतदानाला सुरुवात होईल ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान चालेल आणि मतदानाची तयारी आता पूर्ण झालेली आहे. पोलिंग पार्टी कालच गावागावांमध्ये दाखल झालेल्या आहेत. 14,000 काही ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झालेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या 14 गावांनी नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे. तर सरपंचपदाचा लिलाव केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 2 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झालेल्या आहेत आणि उर्वरित सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होते. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामधल्या नक्षलग्रस्त 4 तालुक्यांमध्ये 3 मतदान संपणार आहे. सर्वाधिक 1,015 ग्रामपंचायती या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यामध्ये 980 आहेत. सातारा जिल्ह्यात 879 आहेत. जळगावमध्ये 783 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे आणि मतमोजणी ही 18 होणार आहे. तर राज्यामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळ आहे आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. औरंगाबादमधून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट पाटोदामधून आपल्या संपर्कात आहेत. विशाल, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, मतदानाला आता सुरुवात होतीये, काय नेमकं वातावरण आहे? निश्चितच कोरोनाच्या काळामध्ये होतं आहे आणि 9 महिन्यापासून आपण सगळेजण शांत होतो आणि अचानक आता ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात काय वातावरण दिसतंय? अनुपमा, अगदी खरं आहे. गेली काही दिवस गावागावांमध्ये प्रचाराची धूम सुरू होती. खरं तर कोरोना काळानंतर म्हणजे जवळपास 3 ते 4 महिन्याचा लॉकडाऊन आणि त्यानंतरचे निर्बंध आणि त्यानंतर अचानक या गावातील निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर गावागावांमध्ये प्रचाराची धूम सुरू राहिलेली. खरं तर या निवडणुकीत कुठला एक पक्ष नसतो, गावगावात पॅनल उभे केले जातात, मात्र तरी सुद्धा या पॅनल्सला पक्षांचा पाठिंबा असतो आणि त्यानुसार सर्वच पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी गाजवली आणि आज मतदानाचा दिवस उजाडलेला आहे. सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे.